यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी जी रेसिपी तयार करणार आहोत रोज रोज तोच तोच तो नाश्ता किंवा तीच तीस, तीस पोहे खाऊन लहान मुले खूप कंटाळतात त्यासाठी त्याच पोह्याचा वापर करून आपण पोहे टिक्की ही रेसिपी आज तयार करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीत रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी येथे पोहे टिक्की बनवण्यासाठी दोन कप पोहे घेते या पोह्यामध्येच आपण पाणी घालूयात या पाण्यानेच स्वच्छ असे पोहे धुऊन घेऊया पोहे धुऊन घेतल्यानंतर दोन मिनटं पाण्यात पोहे असेच ठेवून द्यायचे दोन मिनटानंतर यातील सर्व पाणी बाजूला काढून घ्यायचे एका चाळणीमध्ये हे पोहे आपण काढून घेऊया तसेच पाच मिनटं पोहे आपण चाळणीमध्ये ठेवणार आहोत म्हणजे पोहे छान भिजतील तर पाच मिनटं झालेले आहेत एका पसरत भांड्यामध्ये हे पोहे काढून घेऊया आणि हाताने चुरून घेऊया म्हणजे मऊ होतील हे पोहे मऊ करून घेतल्यानंतर यामध्ये उकडलेले तीन बटाटे घालूयात येथे मी मिडियम आकाराची तीन बटाटे उकडून घेऊन याचे छोटे छोटे तुकडे करून यामध्ये मिक्स करत आहे बटाटा आणि पोहे छान एकत्र असे मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे पहा अशा पद्धतीने आपण मॅशरने बटाटा आणि पोहे छान असे मिक्स करून घेऊया पोहे आणि बटाटा छान असे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता सर्व भाज्या घालूयात येथे मी एक वाटी बारीक कट केलेला कांदा घालत आहे अर्धी वाटी शिमला मिरची पाव वाटी स्वीट कॉर्न एक चमचा धने जिरेपूड एक चमचा चाट मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट पावडर एक ते दोन हिरवी मिरची कट करून घेतलेली एक वाटी कोथिंबीर बारीक कट केलेली अर्धी वाटी जाडसराचा शेंगदाण्याचा कूट एक चमचा लिंबाचा रस चवीनुसार मीठ हे आता सर्व छान हाताने मिक्स करून घ्यायचे हे सर्व छान मिक्स करत असताना बाइंडिंगसाठी दोन चमचे बेसन घालूया म्हणजे छान असे बाइंडिंग होते पहा आपले पीठ मळून झालेले आहे आता या पिठाचा एक गोळा तयार करायचा आणि गोल गोल आकार देऊन टिक्कीसारखा आकार तयार करायचा पहा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण एक गोळा घेऊन त्याला टिक्कीसारखा आकार देत आहोत पहा या साईजचा आपण गोळा घेत आहे खूप जाड असे बनवायचे नाही पातळ बनवले की छान असे भाजले जातात मी येथे एका गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये आता आपण दोन चमचे तेल घालूयात तेल गरम झाले की यामध्ये एक एक करून टिक्की घालूयात हे दोन मिनटं मिडियम गॅसवरती असेच ठेवायचे पहा दोन मिनटानंतर आपण हे पलटून घेऊयात दुसऱ्याही बाजूने दोन मिनिटे आपण हे टिक्की भाजून घेणार आहोत पहा सुरेख कसा रंगही आलेला आहेत खूप छान दिसत आहेत टिक्की कोणालाही ओळखूही येणार नाहीत हे पोह्यापासून बनवले आहेत पहा दोन मिनटं झालेल्या आहेत आता आपण हे एका एक प्लेटमध्ये काढून घेऊयात खूप कमी तेलामध्ये आपली पोहेची टिक्की तयार झालेली आहे खूप छानही दिसत आहे खायलाही खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा प्लीज तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीत जन झणझणीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मी अगदी तुमची मनापासून आभारी आहे चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत Bye bye.